या अर्जुनी मोरगावमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे, मोठ्या प्रमाणात शेती होते. 90-95% लोक शेती करतात आणि इथे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय सुद्धा आहे. पण एक मोठा झांसी नगर उपसा सिंचनचं काम रखडलेलं आहे. मी मागे झांसी नगर उपसा सिंचनच्या झांसी नगरमध्ये गेलो होतो आणि त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना भेटलो आणि ती दोन टप्प्यातली योजना आहे. एक नवेगाव पर्यंत आता मी पूर्ण केलेली आहे. मागे दयाराम भाऊंच्या घरी गेलो होतो, तिथे मीटिंग घेतली, त्यांनी सांगितलं नवेगावपर्यंत सुरू केलेली आहे. पण ज्या झांसी नगरच्या नावाने ती सिंचन प्रकल्प ओळखला जातो त्या झांसी नगरचा सिंचन प्रकल्प होण्याकरता मदात जी लाईन आहे, एक मोठा त्या लाईनीच्या मदात, त्या कॅनलच्या मदात एक मोठा दगड आलेला आहे आणि त्या दगडला ब्लास्टिंग करायची आहे. पण ते फॉरेस्टमध्ये असल्यामुळे फॉरेस्टवाले मागच्या 20 वर्षापासून आम्हाला परमिशन देत नाहीये. मी आता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या, तहसीलदार, एसडीओ, कलेक्टरच्या सगळे एक बैठक घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही हा ठराव एफसीए फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टच्या अंतर्गत ठराव पाठवा. साहेब, त्यांनी तो ठराव पाठवलेला आहे. फक्त आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या आपण जर थोडस लक्ष दिलं तर आमची ही झांसीनगर सिंचन योजना ही पूर्णत्वास येणार आणि ही पूर्ण झाली तर आमच्या इथचा जो शेतकरी आहे, गोरगरीब शेतकरी आहे, याला सिंचनाची सोय होणार आणि तो निश्चितच तो प्रगल्भ होणार. फुकेंनी आपल्या भाषणात सांगितलं की या भागामध्ये एका सिंचन योजनेचं काम वन खात्यामुळे अडकून पडलेलं आहे. निवडणूक झाल्याबरोबर पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा करून मी आपलं हे काम करून देईन असं वचन मी आपल्या सगळ्यांना देतो. काय झांसी नगर उपसा सिंचन योजना या भागामध्ये पाण्याची उपलब्धता झाली तर इथला शेतकरी अतिशय मेहनती आणि परिश्रमी आहे. या भागामध्ये धानाबरोबर मक्याची लागवड पण झालेली आहे.